एक पावर प्ले षटक एक और पावर प्ले तर थेट प्रक्षेपण ज्यांनी पुरस्कृत केले सतीजी देसाई साहेब उद्योजक ज्याने डीप्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून अर्थातच या ठिकाणी 185 देशांमध्ये हा सामना आपल्याला त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. चला बोलूया शेवटचा सामना आजच्या दिवसातला डावाची सुरुवात इथे करण्यासाठी फलंदाज अर्थातच या ठिकाणी श्रीदत्त घोडवली संघाची सलामीवीर मैदानामध्ये येतात. कुणाल आणि रोशन कुणाल आणि रोहन ही डावाची सुरुवात करतात. पहिला चेंडू या षटकातला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी तुम्ही पाहिला तर मधल्या यष्टीच्या वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावते. रोशन ज्याने सुंदर गोलंदाजी मागच्या जरी सामन्यामध्ये केली होती ती अर्थातच राधाकृष्ण जांभवली संघासाठी. पलषटक पॉवरबेचं 7 क्षेत्रक्षक गोलंदाज यष्टीक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कलमध्ये आणि या ठिकाणी 2 क्षेत्रक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला मिडविकेट सीमाच्याकडे बिरकावून दिलाय. पूलचा एक सुंदर फटका टायमिंग शॉट गगनभेदी गगनजंभी षटका. एकच वादा राजू दादा मात्र इथे आपण पाहिला तर एकच षटकार मारणारा कुणाल दादा याने मात्र हा षटकार मिडविकेट सीमारेषेपर्यंत पाठवलाय. सुरुवात छान होते. 2 चेंडूवर आतापर्यंत 6 धावांचं योगदान कुणालच्या बॅटमधून येतोय. 6 धावा संघाला. पुढचा चेंडू उजवीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहिला तर चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रीय चेंडू जाणार. प्रयत्न चांगला होता या ठिकाणी मात्र तोपर्यंत फलंदाजांनी निश्चितच 2 धावांचं योगदान इथे दिले आपल्या संघाला. 2 धाव मिटवत संघाला 2 धावा वाचवले. क्षेत्रचेक चेंडूवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो विजय कोंडीलकर यांनी आपल्या संघाच्या 2 धावा निश्चित वाचवल्या. तुम्ही क्रिकेटमध्ये धावा किती जमवता त्यापेक्षा धावा किती कमी या ठिकाणी अर्थात खर्च करता याच देखील महत्वाचं आहे. किमी किती धावा कमी वाचवता हे देखील महत्वाचं. पुढचा चेंडू हुक केलाय. क्षेत्रशेक शॉर्ट फाईनल चेंडूवर येतोय. हा झेल मात्र सोडत नाही आहे आणि हा पहिला धक्का बसला. श्रीदत्त घोडवली संघाचा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. कुणाल एकच वादा राजू दादा ह्या गीताबद्दल सकाळी देखील मी सांगितलं होतं की परमेश माळी हेदुटणे हा रिक्षा चालक मुंबईमध्ये रिक्षा चालवायचा. त्यांनी हर्षदच्या हळदीला हे गीत पहिलं आलं त्यानंतर धवला जे आपल्या आगरी कोळी समाजामध्ये नेहमी हळदीला आपल्याला पाहायला मिळतात ती गीतं त्यांनी गायली. मात्र विधानसभा निवडणूक निर्माण झाली घोषित झाली आणि हे गीत त्यांनी या ठिकाणी मात्र मनसेचे एकमेव आमदार अर्थातच राजूदादा राजूदा पाटील यांच्यावर ते त्यांनी नोंदलं आणि अर्थातच 1 लाख रुपयाचं पारितोषिक त्यांनी त्या मिळवलं. हे योगदान होतं आणि हे गीत इंग्लंड आणि अमेरिकेत वाजलं गेलं आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील निगुळ लोकांनी देखील या गाण्यावर डान्स केला हे वैशिष्ट्य होतं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये अभय यावी या चेंडूवर मात्र आपण पाहणार आहोत. अर्थात उजयचीच्या बाहेर चेंडू फेकला गेला अर्थात स्वैरचा इशारा येतोय. 1 धाव संघाला मिळते. 1 धाव अर्थात जाऊन पोहोचते श्रीदत्त घोडवली संघाला. धावपलकावर धावा येतात. त्या 9 उद्या सुधागडच्या माध्यमातून सुधागड असोसिएशनच्या माध्यमातून नियमाप्रमाणे क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहणार आहात. बीसीसी परळी विरुद्ध एकता नवघर या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श केला छोटी धावण्याचा प्रयत्न केला. यष्टीच्या दिशेने चेंडू फेकला गेला मात्र इथे फलंदाज मात्र सुरक्षित या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 धाव फलंदाज सहजगत्या पूर्ण केल्या निश्चितच. तर उद्या मात्र बीसीसी परळी विरुद्ध एकता नवघर यांच्यामध्ये पहिली लढत बरोबर सकाळी 10 वाजता सुरू होईल. संघाने विनंती आपण दोन्ही संघांनी यायचं आहे. एकता नवघर संघाने बरोबर 10 वाजता आपली उपस्थिती दर्शवायची आहे. वराड आणि दहीगाव यांच्यामध्ये दुसरा सामना असेल. शिवशक्ती परळी संघ आणि फल्याण या संघाने ची पुढची लढत असेल आणि झणकार परळी विरुद्ध देसाईपाडा यांच्यामध्ये लढत असेल. तर सर्व संघांना विनंती आहे उद्या वेळ दौडू नका कारण अंधाराचं साम्राज्य हे मैदानामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला विनंती आहे. इथे मात्र 1 धाव मिळाली संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाज अर्थातच रोहनला. 1 धाव संघाला घेऊन जाते ती अर्थातच 10 या धाव संख्येवर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हुक केलाय. खटक्या मी ताकद होती. चेंडू जातो डीप फाईन देखील चेंडू सीमा पार. संजीवनी चौकार येतोय 4 धावांसाठी.
धन्यवाद. अभयदेवी मात्र चौकारांनी माध्यमातून खातं उघडले आणि वीरेंद्र सेवाग याची आपल्याला आठवण करून दिली. चार धावांचं योगदान इथे मिळालं. चार धावा संघाला धावपलकावर वाढ होते. धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 14 आणि पहिली षटक आपण इथे पाहिलं तर रोशनचं समाप्त होते. 14 धावा या धावपलकावर आल्यात. अर्थात एक फलंदाज मात्र गमावला होता. इथे मात्र फलंदाज कुणालची खेळी समाप्त झाली ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिलं होतं. हॅलो, या जागेचे मालक सन्माननीय मनोज कुंभार इथे हजर आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया अतिथी मंचामध्ये येऊन स्थानापन व्हावं. नक्कीच, मनोज कुंभारी सरांनी कुंभार सरांनी दिलेलं खूप चांगलं योगदान आहे. मैदान उपलब्ध करून दिलं आणि अर्थातच त्यांचं देखील हार्दिक आभार. त्यांना विनंती, आपण येऊन अतिथी कशा स्थानापन व्हा. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुंदर झेल इथे घेतला गेला. फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर झाला आणि आणखीन एक मोठा धक्का बसला श्री दत्त घोडवली संघाला. हॅलो, सन्माननीय नितीनजी कुंभार साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी कृपया अतिथी मंचाकडे यावे. अनिल कोळी यांच्या शुभ हस्ते मनोज कुंभारांना शाळ. मंदार आवस्कर यांच्या शुभ हस्ते मनोज कुंभारांना शाळ आणि श्रीफल देऊन त्यांचा इथे भव्य सत्कार करण्यात येईल. तसेच सन्मान चिन्ह जलसो चषक 2020 अतिशय जबरदस्त आयोजन. यूट्यूब सन्माननीय मनोजी कुंभार साहेब यांचं इथे स्वागत होते. तर निश्चितच मनोजी कुंभार सरांचं येथे स्वागत केलं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र आपण पाहणार आहोत या ठिकाणी त्या सरांचं स्वागत केलं गेलं. दरम्यान हा चेंडू मात्र निश्चितच निर्धाव चेंडूजी सांगता. पुढचा चेंडू हॅलो रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. पंचांकडे मात्र तिरका कटाक्ष टाकला गेला. पंचांनी या ठिकाणी दर्शवले हा चेंडू निश्चितच सुंदर आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी कोणतंही विकेट नाही आहे. धावपलकर आतापर्यंत धावा तुम्ही जर पाहायला मिळाला तर अर्थात 14 धावा धावपलकर आल्यात. 2 फलंदाज गमावले. तिसरी दत्त घोडवली संघाने. पुढचा चेंडू यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराला स्पर्श झाला. इथे मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरत होते गोल अर्थात अभय. एक धाव म्हणजे संघाला लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव संघाला 15 धावा धावपलकर येतात. गोलंदाज दरम्यान गुरुग्राम पंचायत सदस्य नावंडे सन्माननीय अक्षयजी पिंगळे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना मी अतिथी कक्षामध्ये बोलू इच्छितो. त्यांनी इथे विराजमान व्हायचंय. 15 धावा धावपलकावर आतापर्यंत. यावेळी हा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्रक्षेत्राला पूर्णपणे चकवा दिला गेला. चेंडू आपण गेला लॉंग लेग क्षेत्रामधून सीमापार झालोय आणि संजीवनी चौकाराला 4 धावांसाठी. हॅलो, दरम्यान जांभुलपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस सन्माननीय खेडेकर साहेब आणि कांदे साहेब इथे हजर आहेत. मला वाटते त्यांनी कृपया अतिथी मंचावरून स्थानापन्न व्हावं. अमरच्या बॅटमधून चौकार येतोय. 19 धावा धावपलकर आता म्हणतात. गोलंदाज एंड देखील बदलतोय पंचांच्या उजवीकडून. या ठिकाणी गोलंदाज विरुद्ध साईडने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचा चेंडू गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रशी चेंडूर येणार तोपर्यंत एक धाव. आणखीन एक धावपलकर जमा करतात. एक धाव म्हणजे संघाला. 2 षटकाची खेळी समाप्त होते. 2 षटकामध्ये 19 धावसंख्या धावपलकर येते. ती 20 प्रतिषटक 10 सहजने. श्री दत्त घोडवली संघ या ठिकाणी धावपलकर धावा नोंदवतात. षटकृत गोलंदाज ओमकारचा ओमकारने सुंदर गोलंदाजी केली. 6 धावा दिल्या आणि एक फलंदाज त्याने बाद केला. तर काका, गुरुवारचे जे सामने आहेत त्या सामन्यामध्ये आपण उस्मान पटेल सारखा तडाखेबंद फलंदाज या मैदानावर आपण पाहणार आहोत. आकाश तारेकर, त्याच्यानंतर विश्वजीत ठाकूर, अभिजित ठाकूर, रजत मुंडे, संजय सोळंकी, हर्षल भुजबळ, नरेश ठोंबरे, संदीप पाटील आणि सुधीर तांडेल अशा जबरदस्त एकापाठोपाठ एक फलंदाज आपण या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि उद्या सुद्धा असोसिएशनचे लॉर्ड्स खेळण्यात येतील आणि एकमेक असे तुल्यवल संघ या मैदानात खेळण्यात येतील. नक्कीच नक्कीच, दोन्ही दिवस तुम्हाला सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश जाधव सरांची या ठिकाणी त्यांनी जी अधिकृत घोषणा देखील इथे केली. अंतिम षटक आपण बघा, डू ऑर डाय असं षटक असणार आहे. आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज यावी उमेश येतोय. राधाकृष्ण जांभुली संघाचा गोलंदाज उमेशने मागच्या षटकामध्ये एकच धाव दिली आणि 5 विकेट प्राप्त केले, ज्यांना सामनावीरचा मानकरी म्हणून पात्र जिंकले. अर्थात महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे उमेश यावी आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने अकुटब्या चेंडू होता. हुक केलाय. चेंडू जातो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. आपण पाहणार क्षेत्रशे चेंडूवर येणार तोपर्यंत मात्र इथे खेळणार. अर्थातच दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र फलंदाज अर्थात धावचित होता होता वाचला तो अभय. एक धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून धावपलकावर धावा येतात त्या अर्थात 21 2 बाद 21
मोठा फटका, पण तितका सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळेल राधाकृष्ण जांभळी संघाच्या माध्यमातून. अभय समोर आहे. उमेश हॅलो. सन्माननीय अक्षय पिंगळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे, आमच्या मंडळाकडून आपलं स्वागत करण्यात येईल. उमेश आपल्या बॉलिंग मार्कवर, पंचांच्या उजवीकडून 8 ते 10 फलांचा रनअप तुम्ही इथे पाहता. क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला जातोय, शॉर्ट फाईन लेग आणला जातोय. एक क्षेत्रक्ष तुम्ही आता इथे जर पाहिलात तर अर्थातच शॉर्ट फाईन लेग इथे तैनात केलं गेलं आहे, आणि तिथून मात्र लॉंग लेग क्षेत्रामधून क्षेत्रक्षला हटवलं आहे, पॉईंटला क्षेत्रक्षक तैनात केलं आहे. एक क्षेत्रक्षक डीप पॉईंट, एक शॉर्ट कवर, एक वाईडिश लॉंग ऑफ, ही रचना इथे संघन एक ठरव सजवतोय. पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू, यावी मोठा फटका, क्षेत्रक्षक चेंडूवर नाही आहे, डीप स्क्वेअर लेग वरून हा चेंडू सीमा पर होते, आणि एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटका. अभयच्या बॅटमधून देते एक सर्वांग सुंदर असा फटका, डीप स्क्वेअर लेग म्हणून षटकार, वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या 27. 30 षटक डू ऑट डाय, अंतिम षटक. पुढे चलो या ठिकाणी दरम्यान अक्षयजी पिंगळे साहेबांचे इथे स्वागत होते. सन्माननीय नवनाथजी आवासकरांचे शुभ असते शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जलसो मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. नावंडे ग्रामपंचायतचे सदस्य हनुमान शेठ यांचे सुपुत्र सन्माननीय अक्षयजी पिंगळे साहेब यांचं इथं स्वागत. सर्व सामना चालू ठेवा. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक अधिक स्वागत करूया. 27 धावा धावपळकर आल्यात, अभय खेळण्यासाठी तयार आहे. 10 या वैयक्तिक धावसंख्येवर एक षटकार आणि चौकारांचं योगदान, आणि अर्थात उमेश यावी पुढच्या चेंडूसाठी. बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला अर्थातच हलकस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट मिडविकेटला, मिडविकडून क्षेत्रच्या चेंडूर येतोय, अचूक फेकी यशच्या दिशेने. तोपर्यंत 1 धाव मिळते ती अभयला, अभय धावून पोहोचतोय 11 या वैयक्तिक धावसंख्येवर, एकूण धावसंख्या 28. शेवटचे षटक आहे समोर, मात्र या ठिकाणी पाहणार होतो फलंदाज अमर, ज्याने चौकाराने आपलं खातं उघडलं होतं, वैयक्तिक खेळतोय 6 धावसंख्येवर. पुढचा चेंडू खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय, यावी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, खाली राहिला चेंडू, फ्रंट फुटवर आला, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट मिडविकेटला, पुन्हा एकदा डीप मिडविकेट क्षेत्रक्षक चेंडूर येतोय. तोपर्यंत आणखीन 1 धाव मिळते संघाला, 29 धावा धावपळकर आतापर्यंत येतात, आणि अमर याच्या धावसंख्येत 1 ने बदल जाऊन पोहोचते 7 या वैयक्तिक धावसंख्येवर, तर 11 धावसंख्येवर खेळतोय अभय. पोलीस खात्यामध्ये एक सुंदर योगदान गोलंदाज, ज्याने 5 विकेट प्राप्त केले होते, तो यावी उमेश, ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये कोणतंही विकेट प्राप्त केलं नाहीये. या ठिकाणी मात्र हा चेंडूला हवेतून खेळलाय, पूल केलाय, क्षेत्रक्षक चेंडू येतोय, मिडविकेटवरून झेल घेतला गेला, आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय, आणि उमेशला मिळतोय शेवटच्या चेंडूवर विकेट. आणि अशा प्रकारे 19 धावसंख्या धावपळकावर येऊन पोहोचली, 3 षटकांचा खेळ संपवतोय 29 धावा, आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. धन्यवाद विजय. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण इथे पाहिला तर 29 धावा धावपळकर इथे आल्यात. श्रीदत्त गोडवली संघाने 3 गडी बाद 29 धावा जमवल्या, ज्याच्यामध्ये अभयच्या धावा होत्या त्या अर्थातच 11, अमरनी अर्थातच 7 धावांचं योगदान दिलं, रोहन या ठिकाणी 0 धावसंख्येवर बाजला, मात्र कुणालने सुंदर फलंदाजी केली होती 1 षटकार, 8 धावांचं योगदान दिलं, 30 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं, 30 धावा अर्थातच या ठिकाणी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राधाकृष्ण जांभळी संघाला 30 धावा, प्रतिषटक 10 ची सरासरी. एकूण या स्पर्धेचा पारितोषिकाचा जर विचार केला तर यातील संघ विजयी होईल, ज्याला तब्बल किमान पारितोषिक उपांत्यपर्यंत जाणं संघाला 25,000 पारितोषिक, म्हणजे 3 षटकांचा सामना आहे. आणि जसं मी मगाशी घोषित केलं होतं की प्रत्येक षटक हे 8,333 रुपये 33 पैशाचं, तर प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला तर 1,388 रुपये 88 पैशाचं षटक या चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. ही किंमत आहे ही प्रत्येक चेंडूची आणि प्रत्येक षटकाची. चला वेळ दौडू नका, लगेच मैदानाकडे रवाना होते, 30 धावांची गरज आहे.
सलामीची जोडी मैदानामध्ये राधाकृष्ण जांभवली संघाची या ठिकाणी ज्याने अंडर 19 मध्ये महाराष्ट्रासाठी आणि रायगडसाठी आणि त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं, तो फलंदाज अर्थातच याही मैदानाकडे रवाना होतोय. ओंकार गावडे आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये. लाडके मायबाप प्रेक्षक पहा, घड्याची वेळ 6:10 झाली तरी आपली स्थिर नजर इथे मात्र मैदानावर ठेवते. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहता की पक्षी पाखरं जशी आपल्या घरट्यातून झेप घेतात आकाशामध्ये सूर्यकिरण आल्यानंतर आणि नंतर अंधार पडल्यानंतर मात्र आपल्या घराकडे रवाना होतात, त्या पद्धतीने आपण देखील सकाळी 10:00 इथे मैदानावर झालो, अर्थात सामना संपल्यानंतर आपण आपल्या घराकडे रवाना होईल. मात्र तुम्ही सगळेजण उद्या सकाळी मात्र 10:00 या मैदानात या, कारण उद्या नवघर संघ आणि अर्थातच BCC परळी यांच्यामध्ये पहिली लढत ही बरोबर 10:00 सुरू होईल. नवघर संघाला विनंती आहे, आपण बरोबर 9:45 आपली उपस्थिती नोंदवा. पहिलं नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. तर डावाची सुरुवात इथे आपण पाहायला मिळते. इथे मात्र रोशन डावाची ओंकार डावाची सुरुवात करतोय आणि पलिषटकन गोलंदाज इथे आपण पाहणार आहोत, तो अर्थात श्रीदत्त घोडवली संघाचा गोलंदाज कुशल. पहिला चेंडू यावी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. खराब क्षेत्रक्षण, दुष्काळ 13वा महिना ज्याला म्हटलं जातं, कारण धावा फक्त 29 आहेत. दुष्काळ 13वा महिना पहिला इथे मात्र एक धाव आली नसती तर दडपण वाढलं असतं. ते अर्थातच राधाकृष्ण जांभवली संघासमोर मात्र या चेंडूवर एक धाव येते, ती अर्थातच कव्हर आणि वाडीश मिडऑफ क्षेत्रामध्ये एका धावीने आपलं खातं उघडते ओंकार. आणि आता मात्र फलंदाज रोशन खेळण्याचे तयार. पंचांच्या उजवीकडून 10-12 पर्यंतचा रनअप तुम्ही पाहताय. पहिले षटक अर्थात पॉवर पिच असताना यावी गोलंदाज कुशल. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय, लॉफ्टेड शॉट, अभय चेंडूच्या खाली येतोय, झेल फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का बसला तो अर्थात राधाकृष्ण जांभवली संघाला. फलंदाज रोशन डक आउट, 0 धावसंख्येवर बाद. एक गडी बाद, एक धावसंख्या धावपळ आली. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राधाकृष्ण जांभवली संघ आज हा शेवटचा सामना युट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक किती प्रेक्षक पाहतात पाहूया. कारण काल 300 जास्त प्रेक्षक हा सामना पाहत होते आणि आज 350 प्रेक्षक या युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून जे लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते त्या सर्व 350 प्रेक्षकांचं मी आज परिचय मराठी समोरचक काका मात्रे आणि माझ्यासोबत अर्थात दिनेश जाधव यांच्यातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. यावी मात्र चेंडू पहा, हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता तईपणे या ठिकाणी गोलंदाज मात्र चेंडूवर येतोय. हा झेल आणखीन दुसरा धक्का बसला राधाकृष्ण व आंबोली संघाला, दुसरा धक्का. राधाकृष्ण संघाने राधाकृष्ण जांभवली संघाने मात्र 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र दोन महत्वाचे फलंदाज ज्याच्यामध्ये प्रथम रोशन आणि त्यानंतर ओंकार यांना गमावलं. रोशन 0 धावसंख्येवर बाद झाला, त्यानंतर ओंकार देखील 1 धावेने या मार्गावर परतला. नवीन फलंदाज गणेश मैदान येतोय, कैलास मात्र खेळण्याची तयार. यशस्वी गोलंदाज कुशल, धावपलकावर धावा फक्त आल्या ती 1-2-1 अशी दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते राधाकृष्ण जांभवली संघाची. या ठिकाणी चेंडूला फिरकावून दिलाय, चेंडू जातोय अर्थात यावी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चेंडूचा वापर. संजीवनी चौकार 4 धावांसाठी. तर थोडंसं शॉर्ट ऑफ लिंग चेंडू ज्याला अकुटब चेंडू म्हणतात या ठिकाणी भिरकावून दिला, चेंडू गेला अर्थातच लॉंग ऑफ, लॉंग ऑन मध्ये चौकार 4 धावा 5 धावा धावपळीकडे येतात. या ठिकाणी कार्पेसियासाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय पुन्हा एकदा अभयच्या
जवळ चेंडूला आपण पाहिला होता. या ठिकाणी वाडीच्या लोकांमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळते ती फलंदाज कैलासला. कैलास एका धावीने जाऊन पोहोचला पाच या धावसंख्येवर आणि एकूण धावसंख्या धावपळ येते ती अर्थातच दोन गडी बाद सहा. सहा धावा, 24 धावांची अजूनही गरज आहे. सूर्यदेवता मात्र अरबी समुद्राकडे आपण पाहणार आहोत, कारण दक्षिणयान चालू आहे ते सूर्यदेवतेचं. आणि अर्थात इथे आपण पाहणार आहोत डावखुरा फलंदाज यावेळी खेळण्यासाठी तयार असेल गणेश. राधाकृष्ण जांभोली संघाचा एक आक्रमक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा कुशल आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी चेंडू पहा फुल लेंथ, ज्याला चेंडू म्हटलं होतं चेंडू फेकला होता फलंदाजांनी, मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीमुळं धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. त्या फक्त सहा, 24 धावांची गरज आहे. 24 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामध्ये, अर्थात 12 सरासरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच मी आयोजकांचं इथे आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी मला 2 क्रिकेट स्पर्धेसाठी समायोजन करण्याची संधी दिली. उद्यापासून नावासेवा उरण इथे 5 क्रिकेट स्पर्धा सुरू होते. अर्थात पहिलं अर्थातच वेळापत्रकाप्रमाणे नाईलाज माझा देखील इथे आहे, कारण आयोजकांच्या माध्यमातून 4 देखील त्यांनी मला विनंती केली. मग तुम्हाला 2 निश्चित संधी दिली, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आणि इथे आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं प्रेम सुद्धाकडच्या ज्यांनी या ठिकाणी दिलं, कारण या संपूर्ण परिसरात तिसरी ही क्रिकेट स्पर्धा मी या ठिकाणी समजू करतो. धावसंख्या धावपळ किती 6-24 धावांची गरज आहे. तर या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, आयोजकांचं, पंच समालोचक, त्याचबरोबर आमचे यूट्यूब, या सर्वांचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं अर्थात हार्दिक आभार व्यक्त करतोय. दुसरं झटक आणि गोलंदाज यावेळी गोलंदाजी येतोय भूपेंद्र खोपोली यांकडून. या ठिकाणी माझा फलंदाज खेळण्यासाठी तयार असेल कैलास. या ठिकाणी माझा चेंडूला खोदून काढला, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. या ठिकाणी सुंदर झेल घेतला गेला आणि भूपेंद्रला पहिल्या चेंडूवर पहिलं विकेट आणि इथे मात्र कैलासची खेळ समाप्त. तिसरा फलंदाज येथे मैदानातून गमावला गेला तो राधाकृष्ण जांभोली संघाचा. यावेळी कैलासची खेळी समाप्त होतोय. 3-6 या धावपळकर आल्यात. बुडती नौका पैदळण्यासाठी एका नागपूरची नावडीची गरज आहे ती राधाकृष्ण जांभोली संघासाठी. अर्थात विजय या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. बजेंगे तो हरबी लढेंगे सर सलामत तो पगडी बजास. या ठिकाणी कोणता फलंदाज असेल या आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मात्र विजय मैदानात येतोय आणि अर्थातच खोपली यांकडून करणारा गोलंदाज भूपेंद्रला पहिलं यश मिळते. 3-6 धावसंख्या धावपळकावर 24 धावांची अजूनही गरज. समोर मात्र यावी डावखुरा फलंदाज यावी खेळण्याची तयार असेल तो अर्थातच गणेश. भूपेंद्र तयार पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू यावी. मात्र पहा सुंदर चेंडूची या ठिकाणी समाप्ती होते. अर्थात डावे यष्टीच्या वरून जवळपास हा चेंडू यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि थोडासा बॅकफुटवर राधाकृष्ण जांभोली संघ इथे पाहायला मिळतोय. फटक्यांची गरज आहे, चौकार षटकारांची गरज आहे, कारण दिवसभर आपण प्रयत्न केलात आणि दिवसभर प्रयत्न केल्यानंतर कोणता संघ हा उपांत्यपर्यंत जाणार अर्थात याचं काही क्षणातच आपल्याला नीतीचा निर्णय मिळेल. 10 आणि 24 धावा प्रत्येक चेंडूमागे 2.40 धावांची गरज, म्हणजे साधारणतः 28 धावांची गरज आहे. भूपेंद्र आपल्या बॉलिंगवर आणि फलंदाज गणेश पुन्हा एकदा तयार. डावखुरा फलंदाज आहे. डावखुरी फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज असं नेहमी म्हणलं जातं. यावी पहा पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. फलंदाजाला कोणतेही या ठिकाणी खेळण्याची संधी देत नाही आहे तो हा भूपेंद्र. याने उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू फेकला आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. आणि आमचे समालोचक हॅरी पिंगळे याचे मात्र हृदयाचे निश्चित ठोके वाढलेत घोडवलीचे, कारण अतिशय चांगला आवाज तुम्ही ऐकलात आजच्या दिवसाभरामध्ये. आणि अर्थात आमचे समालोचक आमच्या गुणलेखांचे मित्र खास मित्र आहेत. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा आमचे प्रसादजी शेडगे यांचे अर्थात ते मित्र आहेत. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. अटीतडीची लढत या ठिकाणी अपेक्षित आहे.
मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती भूपेंद्रची. गणेश फक्त चेंडूची प्रतीक्षा करतोय, एखादा कुटुंबाचा चेंडू त्याला मिळावा किंवा एखादा फुलटा चेंडू मिळावा ही प्रतीक्षा तो करतोय, मात्र भूपेंद्र त्याला कोणती संधी देत नाहीये. या ठिकाणी मात्र ती संधी आली की काय पाहणार आहोत. चेंडू जातोय डीप मिड विकेट सी मार्जे बेलकडे, सकार साधावा. त्या संधीची वाट पाहत होता अर्थातच गणेश षटकाराने खातं उघडलं, धावपळ करत धावा येऊन पोचल्या 12 आणि आता मात्र 18 धावांची अर्थातच गरज आहे. येणार किती चेंडू 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. भूपेंद्र याने मात्र थोडीशी चूक केली, चेंडू थोडासा शॉर्ट अप लेंग ज्याला आखूट टप्प्याचा चेंडू असं म्हटलं होतं हा चेंडू इथे फेकला. या षटकातला अंतिम चेंडू असेल. भूपेंद्र पुन्हा एकदा तयार, गणेश यावी बॅटचा स्पर्श केलाय, चेंडू मात्र सीमारेषे पार असेल. थर्ड मॅन सीमारेषे पलीकडे या ठिकाणी चेंडू सीमा पार होतोय आणि हा संजीवनी चौकार, 4 धावांचं योगदान मिळते, 4 धावा मिळतात त्या संघाला आणि 19 धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 16. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे, षटक होतं गोलंदाज भूपेंद्रचं. या भूपेंद्रच्या षटकामध्ये धावा आल्या, पहिल्या काही चेंडूमध्ये धावा आल्या नव्हत्या मात्र या धावा आल्यात. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये 14 धावांची गरज आहे. मात्र मी मात्र इथेच थांबतोय कारण उद्यापासून नावासेवा येथील क्रिकेट स्पर्धेसाठी तुम्ही मला ऐकू शकाल 10:00. मात्र आयोजकांचा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा या ठिकाणी जड अंतरकडे मी निरोप घेतोय. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करेन पुन्हा एकदा क्षेत्रक्षण फैलावून घ्यायचं आहे आणि यानंतरच्या शेवटच्या षटकात काय घडणार काय बिघडणार क्रिकेटची कुरुक्षेत्रात चेंडूबाजी युद्ध ऐकूया आमचे समालोचक दिनेश जाधव. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद. हॅलो हॅलो, धन्यवाद काका. तर मी सन्मान्य काका मात्रे यांचं इथं स्वागत करते मंडळाच्या वतीने. सन्मान्य नितेश धुवाळ यांच्या हस्ते आपल्याला शाळ श्रीफळ देऊन आपला सत्कार करण्यात येईल. रायगडचा नव्हे तर महाराष्ट्रातला बुलंद आवाज म्हणून काका मात्रे यांची ओळख आहे. तर विकेटसाठी सुरेश केदारी महड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य काका मात्रे यांचं इथं स्वागत होते. आमच्या मंडळाचे नितेश धुमाळ यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत होते. काका खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला भेट दिल्याबद्दल. अतिशय जबरदस्त समालोचन या 2 दिवसात आपण केलं. तर मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि अशीच तुमची साथ आणि तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत राहू द्या युवा समालोचकांना असं मी तुम्हाला विनंती करतो. दरम्यान जाते मैदानाच्या दिशेने. लहरों से नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, जिस प्रकार की बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही इस मैदान के अंदर, तो दर्शकों में एक उत्साह जगा हुआ यहां पर दिख रहा है. सुशील, आखिरी ओवर का मुकाबला शेष है और एक ओवर में जीत के लिए 14 रन दूरी पर टीम तो बिल्कुल टीम जांभवली यहां से कुछ ही रन दूर है यानी 14 रन. पहली गेंद अच्छी गेंद थी, गेंद जाती हुई सीधी लॉन्ग ऑन क्षेत्र में, एक रन से स्कोर कार्ड में बढ़त स्कोर जाकर पहुंचा है 17 पर. अब जीत के लिए 5 गेंदें और 13 रन. राज मोरे की तरफ से विकेट के लिए 100 रुपए का इनाम आया है और विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम बिल्कुल. और सूरज केदारी महड़ इनके तरफ से हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम. तो बिल्कुल बाएं हाथ के बल्लेबाज का नाम गणेश, 5 गेंदे और 13 रन की जरूरत. बिल्कुल एक कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष, एक कांटे का मुकाबला गेंद और बल्ले के बीच इस मैदान के अंदर देखने को मिल रहा है. जलसो चषक 2020 आज का दूसरा दिन, दूसरे दिन का आखिरी मुकाबला. दर्शक काफी संख्या में यहां पर मौजूद है. अच्छी गेंद थी, लेग साइड में स्टीयर किया इस गेंद को लेकिन डॉट गेंद की समाप्ति. तो बिल्कुल स्कोर कार्ड टोटल रुकी हुई 17 पर. अब 4 गेंदे और 13 रन. बिल्कुल कांटे का मुकाबला है हमारे साथी यहां पर काका मात्रे जी.
तो बिल्कुल इस गेंद को कवर किया, गेंद जाती हुई सीधी लॉन्ग लेग की दिशा में, अविनाश पालांडे गेंद के पीछे, अच्छी फील्डिंग मैं कहूंगा, एक ही रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज को। दर्शकों को मैं विनती करना चाहूंगा, ये जो प्लेयर है, सब प्लेयर है, इन लोगों को मैं कहूंगा बाउंड्री लाइन के आप बाहर आइए। तो बिल्कुल सूरज केदारी की तरफ से हर विकेट महर, इनकी तरफ से हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम है, हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम। काटे का मुकाबला श्रीदत्त घोड़ेली वर्सेस राधे कृष्ण जांभवली। प्रेक्षकांना मी विनंती करतो, प्लीज जांभवली टीम सहकार्य करा आम्हाला, प्लीज सूचना करना चाहूंगा मैं टीम को कि बिल्कुल आप पैवेलियन में बैठे, पैवेलियन में बैठकर आप इस मैच का आनंद उठा सकते हैं। बिल्कुल मेरे स्कोरर प्रसाद जी शेड़िए मुझे बता रहे कि 3 गेंदे अब शेष है और जीत के लिए 12 रन की जरूरत। दर्शकों की नजरें इस 3 गेंद पर रहेगी। बिल्कुल कल हमारे साथ रहेंगे हिंदी की एक जबरदस्त आवाज प्रवीण दुगाड़े जी, उनके साथ में पाली की एक आवाज निलेश नाइक, इन ये हमारे साथ यहां पर रहेंगे। तो प्रवीण दुगाड़े परसों आप उनके कॉमेंट्री सुनेंगे इस मैदान के अंदर। अच्छी शॉट, ये गेंद जाएगी सीमा बाहर और ये 6 रन। गेंदबाज को किया हक्का बक्का और ये जबरदस्त छक्का। धन्यवाद जांभवली टीम, जांभवली टीम आपणाला विनंती आहे कि सीमारेषेच्या थोडासा बाहेर या, राजा सहकार्य करा। तो बिल्कुल अब 2 गेंदे शेष है और जीत के लिए 6 रन, यानी एक छक्का इस गेंद को बदल सकता है। बिल्कुल दो गेंदों में 6 रन की जरूरत। तो बिल्कुल विजय ने एक छक्का जड़ा है लॉन्ग ऑन फील्डर के सर के ऊपर से, ये छक्का बिल्कुल जबरदस्त हिट। आज के दिन का यह आखिरी मुकाबला है, तो 2 गेंद और 6 रन। अगर ये 2 गेंद डॉट निकालने की गेंदबाज, तो सूरज केदारी साहब की तरफ से 200 रुपए का इनाम। तो बिल्कुल दानशूर दादा केदारी साहब उनके तरफ से बिल्कुल यहां पर धनराशि लगी हुई इस टीम के लिए। 2 गेंद 6 रन, अच्छी गेंद, डॉट गेंद, इस मौके पर डॉट गेंद, बिल्कुल क्या गेंदबाजी। हां बोला, अगर घोड़ेली यह मैच जीती है तो शेखर मोरे साहब के, राज मोरे साहब के 500 रुपए का इनाम है, राज मोरे साहब थाना इनके तरफ से 500 रुपए का इनाम है घोड़ेली टीम के लिए। तो ये आखिरी गेंद है, ओके ओके, हम कुछ नहीं बोलेंगे, सिर्फ हम गेंद की तरफ देखते रहेंगे। प्रेक्षक ने पूछा टाय आवाज वाचे या चेंडू साठी, एक चेंडू आणि 6 धावा। शेखर राज मोरे साहब की तरफ से 500 रुपए का इनाम है अगर घोड़ेली टीम यह मुकाबला जीतती है। थाना से बिलोंग करते हैं, एक गेंद और 6 रन। तो ये गेंद बहुत ही अच्छी गेंद और ये टीम घोड़ेली टीम ने यह मुकाबला जीत लिया है। बिल्कुल 500 रुपए का इनाम, राज मोरे साहब की तरफ से 500 रुपए का इनाम है। थाम ना भाई,